नमस्कार। द भारती परमार शो मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। झलक अविस्मरणीय कलावंतांच्या मध्ये मी आज घेऊन आले माझ्या एका शेतकरी मित्राला। खरं तर त्याला शेतकरी म्हणायचं काहीच कारण नाहीये, कारण गेली 30 ते 35 वर्ष तो आयटी इंडस्ट्रीत काम करतोय। तो लेखक आहे, तो दिग्दर्शक आहे, तो अभिनेता आहे आणि आता तो सध्या शेतीत काम करतोय। चला भेटूया त्यांना, सतीश वीर यांना। नमस्कार। नमस्कार। द भारती परमार शो मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। धन्यवाद। सध्या तुम्ही रुई इथल्या गावात राहत आहे, तर तुम्ही इथे स्थायिक का झालाय त्याबद्दल मला सांगा। याच असं आहे की मला तरी वाटतं माझं बालपण इथंच झालंय आणि 10वी पर्यंत शिक्षण सुद्धा इथं झालं, त्यामुळं काय की या गावासाठी आपण काहीतरी करावं हे एक थोडस आपलं ऋण आहेच। म्हणतात ना, जननी जन्मभूमी स्वर्गादपि घरीशी। आईचं ऋण आपण फेडतो, परंतु जन्मभूमीचं ऋण कधीही फिटत नाही। मग यासाठी आपण एक 35-40 वर्ष आपण मुंबईमध्ये काढलेत, मग आता उरलेलं जे आपण वार्धक्य आहे ज्याला आपण उत्तरावस्था म्हणतो, ह्या अवस्थेमध्ये जर आपण या भूमीसाठी काही करू शकलो तर ते करण्याचा हा मानस आहे माझा। पण तुम्ही गावी येऊन नुसते स्थायिक नाही झालाय, तुम्ही इथे शेती करताय, तसंच बऱ्याच सामाजिक कार्यात तुम्ही काम करताय असं मी ऐकलंय, तर तुमच्या या वेगवेगळ्या सामाजिक कार्यांबद्दल मला ऐकायला आवडेल। आपण पारंपरिक शेती करत होतो आणि या पारंपरिक शेतीमुळं की शेतीमध्ये जे उत्पन्न आहे कमी मिळत होतं, किंवा आपण जी रासायनिक खतं टाकतो त्यामुळं शेतीचं नुकसान होत होतं, त्यासाठी आम्ही आता जैविक शेती, सेंद्रिय शेती, गांडूळ खत किंवा आपण नाडेप म्हणा किंवा ज्याला आपण डिकम्पोजर म्हणतो, ज्याच्यातून आपलं पाचड वगैरे कुजून खत निर्माण करतो, असे प्रयोग आम्ही आमच्या कुटुंबातून आम्ही हे करतोय सुरुवात। हा, आणि त्यामुळे शेतीचं उत्पादन आमचं बऱ्यापैकी झालं। आता दुसरा तुमचा प्रश्न की सामाजिक कार्य, सामाजिक कार्य करणं हा तर माझा पिंड आहे। आणि काय झालंय की मी अगदी बालपणापासून पाहिलंय की वडील म्हणा की आमच्या घरातले चुलते वगैरे हे त्या सामाजिक कार्याला वाहून घेतलेले आहेत, आणि समाजाचं ऋण तरी आपण कधी फेडणार आहे। बरोबर आहे। ज्या समाजानं आपल्याला घडवलं, अंगा खांद्यावर नाचवलं आणि आपण या टोकापर्यंत पोहोचलो की जिथे आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी लोक ओळखत आहेत, जरी माझं कलाक्षेत्र हे असलं तरी त्याबरोबर समाजाचं ऋण फेडण्याची एक संधी आहे। या माध्यमातून मी जे पाणी फाउंडेशनची आमची चळवळ होती गावाची, या चळवळीत त्यांच्यावर सहकार्य थोडंफार केलं। या चळवळीचा उद्देश असा होता की गावाला कुठून तरी पिण्याचं पाणी तरी मिळावं, कारण नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत या गावात टँकर यायचे। पण 2016 पासून या गावांमध्ये जी चळवळ झाली, त्या चळवळीमुळं अगदी आमच्या गावाच्या खालच्या वेशीपासून ते डोंगर माथ्यापर्यंत जागोजागी जे पाणी फाउंडेशनचे, ज्याला सीसीटी म्हणा, बंधारे म्हणा, सिमेंट बंधारे म्हणा, असे सगळे उपर हे प्रकल्प झाले। बरं। आणि यामुळं आज आमचं गाव जे 50-60 फुटावर पाणी खाली खोल होतं, जिथं ज्या बोअरला 250-300 फूट पाणी खोदून लागत नव्हतं, अशा या जागी आता आम्हाला अगदी 7 ते 8 फुटावर पाणी आहे। खूप छान काम आहे। अजून कुठलं अभियान चालू आहे का सध्या गावात? हो, आता खरं तर आम्ही भारत फोर्स तर्फे माझं गाव सुंदर गाव हे अभियान पण केलं स्वच्छतेविषयी। यात आम्हाला बक्षीस नाही मिळालं, परंतु त्यामुळे आमच्या गावातमध्ये एक वेगळी चालना मिळाली, वेगळं वळण मिळालं की जेणेकरून आपलं घर परिसर वगैरे स्वच्छ ठेवावा, त्या घर परिसरामध्ये आपल्याला परसबाग म्हणा किंवा यातून वेगवेगळी फुलझाडं वगैरे याचं उत्पन्न काढता येत होतं। आणि तसंच सेम अभियान पाणी फाउंडेशनचं सुद्धा समृद्ध गाव योजना आली, आणि ह्या योजनेला जोडूनच आता शासनाची जी एक माझी वसुंधरा अभियान आहे, या माझी वसुंधरा अभियानामध्ये आम्हाला इकडे आज जिथे 5000 लोकसंख्येच्या गावाला प्रवेश मिळणार होता, त्याऐवजी आमच्या 1600 लोकवस्तीच्या गावाला प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे सगळे आनंदित आहेत। आणि ह्या अभियानामध्ये आमचे सगळे ग्रामस्थ आहेत, इवन आमचे तरुण मंडळ आहेत, याच्यामध्ये आमचं ग्रुप्स वेगवेगळे आहेत, महिला बचत गट आहेत, शेतकरी गट आहेत, सगळे यात उतरलेले आहेत आणि ते आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आपलं स्वप्न आहे। तुम्ही पाणी फाउंडेशनचं काम केलं, माझी वसुंधराचं काम करताय, तुम्ही शेती करताय, पण तुमच्यात साहित्यिक दडलाय, कवी दडलाय, ते काम थांबवलंय की चालू आहे? नाही, ते काम थांबलेलं नाही। खरं तर साहित्यिकांना वाचणं, साहित्यिकांचं साहित्यिक वाचणं, त्यांना समजून घेणं हे मला खूप आवडतं। आणि कलाक्षेत्राशी म्हणाल तर इथं आम्ही
आपली कला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायची किंवा दुसऱ्या नवीन पिढीला त्यात निर्माण करायचं हे आमचं काम चालूच आहे. फक्त काय झालं की आपला रंगमंच बदलला. ज्या रंगमंचावर आपण नाटक किंवा इतर विविध कार्य करायचो जो प्लॅटफॉर्म आपल्याला सिरियलच्या माध्यमातून होता तो आज इथं आपण युट्यूब माध्यमातून करतो आहोत. आपल्या युट्यूबवर शब्दगंध हे चॅनल आहे आणि यात मध्ये आम्ही बच्चेगिरी किंवा असे वेगवेगळ्या एक शॉर्ट फिल्म सुद्धा केलेले आहेत त्याचा सुद्धा आम्ही आनंद घेतोय आणि आम्ही हे कार्य असंच चालू ठेवणार आहे आणि यासाठी माझ्या घरातनं मला पूर्ण साथ आहे. छान. म्हणजे तुम्ही इथे येऊनही शांत बसला नाहीये. कवितेबद्दल काय म्हणाल? कविता ह्या कशा असतात की सुचलं की ते कागदावर उतरावं लागतं. बरं. त्यामुळं मला त्याची वेळ नाही किंवा असं काही फिक्स कुठलंही नाही. शूटिंग करताना काम करताना कधी कधी रात्री झोपेतनं उठून सुद्धा बसतो आणि कविता लिहितो आणि पहाटे जेवळेल तर मला ती सवयच आहे. सकाळी जर समजा एखादी कविता सुचली तर जोपर्यंत मी ती उतरवत नाही शब्दात उतरवत नाही तोपर्यंत मला कुठलंही काम सुचत नाही. फक्त एक पद्धत बदललेली आहे. आपण पेन आणि वहीनं कागद कविता न लिहिता ती मोबाईलवर घेऊन मोबाईलवर टाईप करून लिहिणे आणि लगेच आपल्या ग्रुपवर प्रसिद्ध करणे. तुम्हाला अशी अचानक लिहिलेली सुचलेली कविता म्हणू शकाल का? हो. कवितेचं नाव आहे मी. किती मित्र आणि किती अगणित नाती ती आहेत आणि आजही होती. स्मरणात येतात ज्या ज्या व्यक्ती त्या त्या असती जीवनाची स्फूर्ती. आठवून पाहिली तर त्यांची महती उभी राहते फक्त चैतन्य शक्ती. अंतिम वळणावर नेहमी चमत्कार होतोय. प्रत्येक जण क्षणोक्षणी मी पासून दूर जातोय. प्रत्येकाच्या मनातला मी इथंच विरून जातोय. अवकाशातल्या पोकळीत जणू तो आपलीच वाट पाहतोय. तो आपलीच वाट पाहतोय. वा वा वा, छान कविता. आपले सगळे विषय झाले पण आपला मूळ जो माझ्या मुलाखतीचा विषय आहे ऍक्टिंग कलाकारी त्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही तुमची सुरुवात म्हणजे तुम्ही लहानपणी कधी नाटकात वगैरे काम केलंय का किंवा आता जेव्हा तुम्ही मुंबईला नोकरी करत होतात तर तुमची नाटकातली सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायला मला आवडेल. खरं तर नाटक हा प्रकार आमच्या म्हणतात का बालपणापासून सुरुवात झाला. बरं. शाळेतून संमेलनं वगैरे व्हायचीच पण इथं गावगावच्या यात्रा व्हायच्या ना तर यात्रेतले आम्ही लोकनाट्य वगैरे पाहायचो आणि असंच झाडाखाली बसून कोण राजा कोण प्रधान आणि तिथलंच जे काही वगाचं नाट्य असं ना ते आम्ही इथं रंगवायचो. हे नोकरी व्यवसायात गेल्यानंतर आम्हाला एक आकस्मित असं आम्हाला आमच्या अधिकाऱ्याने बोलवलं तिथं आणि बोललं की तुम्ही एका याच्यात काम करू शकाल का. मी तर त्यावेळेला अप्रेंटिस होतो पण योगायोगानं कसं की माझ्या वडिलांच्याकडून पण होकार आला आणि फॅमिली पण कशी की आपल्याला त्यात अडचण अशी काहीच नव्हती ना कारण ती गृहिणी म्हणजे होती आणि त्यामुळं असं नोकरीला वगैरे जायचा प्रश्न नव्हता. मुलांना वगैरे संगोपन तीच करत होती पण ह्या आपल्या कंपनीतून आपल्याला एक वेगळं क्षेत्र मिळतंय हे म्हटल्यानंतर आनंद झाला आणि त्यात खरं तर म्हणजे आम्हाला जी स्पर्धात्मक जे शिकायचं होतं ते तिथेही मिळालं आणि आम्हाला कंपनीतर्फे जे आम्हाला नेहरू तारांगण आहे इथं एक ऍक्टिंग शिबिर आपल्याला शिकवत होते. ते एक वर्षाचं आम्ही एनसेंटी ऍक्टरशिप आम्ही तिथे केली ज्याच्यामध्ये बरेच आज जे नामवंत कलाकार आहेत सचिन गोस्वामी वगैरे असे सगळे आम्ही नॉटी 40 म्हणून तिथे आम्ही एक तयार झालो. या दरम्यान आपल्याला कसं की कंपनीतर्फे नेहमी जो फंड असेल जो पैसा असेल तो कंपनीचा असायचा आणि मग स्पर्धात्मकरित्या किंवा आम्ही याच्यातून काय म्हणतो आपण त्याला की कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून वगैरे असे काम करत होतो. बरोबर. या क्षेत्राला आम्हाला असं एक दुसरं जोड असं काम मिळालं की आमची ही कलाकृती बघून काही व्यावसायिक ऑफर पण आल्या आणि त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी केले 5-6 तरी चांगले शो केले ज्याच्यामध्ये बुडत्याचा पाय खोलात होतं. त्यानंतर एक शनिवारचं नाटक होतं जे संगीत महानायक म्हणून त्यात मी शनीची भूमिका मी करत होतो आणि सगळे नामवंत लोक गिरीश वक वगैरे हे त्यात मध्ये होते सगळे. अशामुळे हे क्षेत्र मला असं झालं की मी इथे आपल्याला वाव मिळतोय पण एक दडपण असं होतं की कंपनीतलंही मला जसं माझं काम बघून मला नाटकात मध्ये क्षेत्र वाढत होतं तसं ते करत असताना मी कंपनीचं काम कुठेही अडून दिलं नाही.
त्यामुळे कंपनीतला प्रमोशनही दिवसेंदिवस वाढत होतं, जबाबदाऱ्या वाढत होत्या. त्यामुळे ह्या नाटकाकडे आपण पाहायचं का, आपल्या नोकरीकडे पाहायचं का, प्रपंचा नीट सांभाळायचं, ह्या सगळ्या बाजू आपल्या पुढे उभ्या होत्याच. तर त्यामुळं असा एक प्रश्न आला मला तिथे की आपल्याला जी संधी मिळते ती संधी आपण आपला छंद म्हणून जोपासायची, नोकरी कर्तव्य म्हणून जोपासायचं, आणि घर तर आपल्याला ते सांभाळायचं आहे. पण या तिन्ही गोष्टी करताना कौटुंबिक समस्या आल्या का? नाही आल्या तशा. कारण काय की मुलं माझ्याबरोबर होती, फॅमिली बरोबर होती, त्यांचं शिक्षण चांगलं झालं आणि नंतर मुलं आर्मीत गेल्यानंतर मला आणखीन स्वातंत्र्य मिळालं. गावचं जे इथं होतं ते वडील पाहत होते, त्यामुळं एक मला मोकळं क्षेत्र मिळालं होतं, कामधंदा आणि आपला छंद जोपासायचा, आणि त्याबरोबर कधी सॅटरडे संडे म्हणा की इथे मिळणाऱ्या रजेत येऊन आपण शेतीचं काम सुरू करायचं, हे असं चालूच असायचं. म्हणजे तुम्ही 24 तास काम करत होतात असं म्हणायला हरकत नाही. हरकत नाही, अगदी योगायोगानं आलेलं होतं आणि आम्ही ते करत होतो. आणि त्यामुळे मला जो माझा मित्र परिवार म्हणा किंवा मला माझे दिग्दर्शक म्हणा किंवा माझ्यावर काम करणारे सगळे सोबती म्हणा, इतके चांगले भेटले की ज्यांनी मला सतत मोठेपणा म्हणजे माझ्या इथल्या उणीवा त्यांनी भरून काढल्या आणि मला एक चांगल्या पदावर चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलं. पण तुम्ही म्हणालात की तुम्ही शिबिर जॉईन केलेलं, म्हणजे शिबिरात सहभागी झालेला, तिथे तुम्हाला काय काय शिकायला मिळालं की म्हणजे आपल्यातला जो ऍक्टर किंवा डायरेक्टर तिथे काही शिकल्यामुळे बाहेर आला की तुम्ही स्वतःला पुढे नेत गेलात, स्वतःमध्ये बदल करत काय झालं? या शिबिरातून आपल्याला खर तर एक पहिलं काय मिळायचं की आपल्या कलाकृतीला एक वाव मिळतो त्याच्यामध्ये. या शिबिरात आम्ही उत्स्फूर्तपणे आपण काय करू शकतो, एखादी गोष्ट असेल, कविता असली, उत्स्फूर्त बनते, मग कलाकृती उत्स्फूर्त करू शकतो का? मग त्यात मध्ये एका बरोबर आणखी चार, चारा बरोबर आठ असे कलाकार घेऊन करू शकतो का? हे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले. यात हे करत असताना दिग्दर्शनाची बाजू मला नकळत माझ्या अंगावर पडली आणि मी हळूहळू ती पेलवत गेलो आणि बरीचशी चांगली चांगली नाटकं सुद्धा माझ्याकडून दिग्दर्शित झाली म्हणा. खरं तर पुढच्या प्रश्नावर मी येणारच होते आणि तुम्हाला विचारणार होते की अभिनय, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना आणि मेकअप या सगळ्या अंगांमध्ये तुमचं आवडतं अंग कुठलं असं विचारणार होते. त्याच्या आधीच तुम्ही दिग्दर्शनाबद्दल बोललात, आता मला पुन्हा एकदा सांगा काय आहे की मी तुम्ही विचारलात की ह्या शिबिरातून तुम्हाला काय मिळालं. शिबिरात माझ्याकडे फक्त कलाकार होता, त्या शिबिरात माझ्याकडून दिग्दर्शक घडवला गेला, तिथे प्रकाश योजनेचं महत्व समजवलं गेलं, आपलं संगीत याला आपल्या वक्तृत्वाला किंवा आपल्या डायलॉगला आपल्या प्रेझेंटेशनला काय असावं हे तिथं शिकवलं गेलं. आणि त्याला रूट एक्झरसाइज म्हणायचं आम्हाला तिथे, त्या रूट एक्झरसाइज मध्ये एक ग्रुप आपण असताना तो ग्रुप कशा पद्धतीनं एखादं वृक्ष पेलवतो तसं नाट्यकृती आपण कशी पेलवावी हे तिथं एक चांगलं बीज आमच्यात रुजलं गेलं होतं. आणि ह्याच दरम्यान आम्ही एक पहिल्यांदा घेतलं होतं नाटक हॅमलेट, जे अभ्यासासाठी त्या 40 मुलांच्या आणि नंतर जे आम्ही राज्यस्पर्धेला कुत्तरडे म्हणून नाटक होतं हे सचिन गोस्वामी दिग्दर्शित केलं होतं आणि आमच्यातले निवडक कलाकार त्यामध्ये काम करत होते, जे स्टेटला सेकंड आलं होतं अंतिम राज्य नाट्यस्पर्धेमध्ये. अच्छा, वा वा, तुम्ही अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलीत असं तुम्ही बोलताना त्यांचे हे आलेत उल्लेख, तर अशा कुठल्या कुणाचा एखादा अनुभव तुम्ही सांगू शकाल का जो तुम्हाला खूप आवडला किंवा एखाद्या अनुभवामुळे तुम्हाला खूप त्रास झाला? नाही, मी ह्याला त्रास असं म्हणत नाही. कारण काय असतं माहितीये का, की कलाकार हा कुठल्या तरी छंदात, कुठल्या तरी व्यसनात, कुठल्या तरी एखाद्या मूड मध्ये स्वतःला आणतो, त्यावेळेस तो त्या भूमिकेशी समरस होतो. प्रत्येक कलाकाराचं त्या भूमिकेत शिरण्याचं एक म्हणतो व्यसन वेगळं असेल, पण तो त्या भूमिकेत जाताना त्याचा जर आपल्याला काही एखादा वाईट अनुभव तो वाईट म्हणायचा नाही, तो त्याचा छंद आहे. मला आवडत नसते एखादा माणूस समजा काही ड्रिंक्स घेत असेल, एखाद्या माणसाला कवितेचा छंद असेल, एखाद्या माणसाला स्टेजवर दुसऱ्याला हसवण्याचा पण म्हणजे डॉमिनेट करणारे लोक असतात, असे स्टेजवरचे भरपूर अनुभव आहेत. तुम्ही दिग्दर्शनात काही वेगळे प्रयोग केले का असं मला विचारायचं आहे. शिवाय दिग्दर्शन करताना तुम्ही स्क्रिप्टचा किंवा संहितेचा काय काय म्हणून विचार करता, त्यात काय काय शोधता, त्याबद्दलही मला ऐकायला आवडेल. हो, मी प्रयोग केले. कारण लेखकाची संहिता वाचताना आपल्याला बरंच काही आकलन होतं, पण ज्यावेळी ते कलाकारात
उतरवताना कलाकारावर आपण लादत नाही ना, हा मोठा प्रश्न असतो. मग कलाकाराकडून काय काढून घेता येईल आपल्याला, किंवा त्यात मध्ये आणखीन नवनवीन प्रयोग काय करता येतील, हे नेहमीच माझं चालू असतं. जेव्हा आपण आता पारंपरिक नाटक आपण करत होतो त्याच्यामध्ये कसं एक बॉक्स सेट असतो आणि त्या बॉक्स सेटच्या बाहेर आपण जात नाही, त्याच्या मर्यादा असतात. पण हे मात्र ज्यावेळेला आम्ही प्रायोगिक रंगभूमीवर आम्ही थोडं करत होतो किंवा नेपथ्याशिवाय आपण ज्यावेळेला एखादं मंचकार प्रेझेंटेशन करतो त्यावेळेला खूप वेगवेगळ्या कल्पना येतात की आपण हे करावं. मग लाईटच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या अभिनयाच्या माध्यमातून, किंवा कधी कधी काय होतं की माणसांच्या म्हणजे कलाकारांच्या एकत्रित येण्यामध्ये सुद्धा एखादी आकृती तयार होते. हे जे प्रयोग आहेत हे त्या नेहरू सेंटरच्या शिबिरात शिकलेल्याचा आम्हाला एक फायदा येतो की त्यात आम्ही जे संगीतात सुद्धा म्हणजे ध्वनी मध्ये आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकार करून पाहिलेले आणि ते नाटकात उतरवणं हे आपलं आवश्यकच असतं मला वाटतं. तरच त्याला दिग्दर्शनाचं योग्य मार्गदर्शन मिळतं असं म्हणता येईल. बरं, अभिनय करताना एखादी संहिता तुमच्याकडे आली की तुम्ही त्याच्यावर काय काय विचार करता? नाही, मी पहिल्यांदा थर्ड पार्टी म्हणून ते वाचतो. कधी कधी असं होतं की माझ्या दिग्दर्शक पहिला उतरतो आणि हे असंच, पण मग ज्याला असं आपलं मन आवरत नाही त्यावेळेला मात्र मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो की मी करतोय का ते नीट बघ. ज्यावेळेला ती संहिता आपण वाचतो आणि ह्या भूमिकेचं पूर्ण वय असेल म्हणा किंवा त्याचं जे वावरण असेल म्हणा हे आपण स्वतःला जमतंय का हे पहिलं गरजेचं असतं. नाहीतर काय कुठली भूमिका आपल्याला करू शकतो पण ती आपली भूमिका आपल्याला सूट आहे का हे फार महत्वाचं असतं. कधी कधी दुसरा कलाकार याच्यामध्ये आपण जे जसं रिलेशन असतं ते मेंटेन होत नसले आपल्या बॉडी लँग्वेज बोलून, तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागतं. त्यामुळे त्या व्यक्तीचं वय किंवा भूमिकेचा पूर्ण अभ्यास करूनच त्या भूमिकेला आपण स्वीकारतो. तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये कामं केली असं म्हणालात, जसं कामगार कल्याण केंद्र स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, व्यावसायिकही स्पर्धा केल्या असेल, किंवा तुम्ही मुळात गिरणीत होतात म्हणजे आंतरगिरणी स्पर्धात तुम्ही कामं केलीत, तिथल्या काही नाटकांबद्दल तुम्हाला काही आठवतं का, त्याबद्दल काहीतरी सांगा ना. खर तर आंतरगिरणी स्पर्धेमध्ये एकांकिका स्पर्धा व्हायच्या. एकांकिकेमध्ये लिखाण माझंच असायचं, दिग्दर्शन माझं असायचं, त्यातली भूमिकाही मला करावी लागायची आणि हे करत असताना मग तोच जो एक पिंड तयार व्हायचा ना की कोण कलाकार एखादा मिळाला तर मुख्य रोलवर सुद्धा बऱ्याचदा मी चालवलंय. अशामध्ये कामगार कल्याण मंडळाची जी आपल्याला बाजू होती ती सुद्धा मी वेगवेगळ्या नाटकाने भरून काढलेले आहेत. जसं काळाबेट लाल बत्ती आहे ती माझं स्टेटला आणि कामगार कल्याण दोन्हीकडे ते नंबरात आलं होतं. ज्याच्यामध्ये मी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये माझा फायदा काय व्हायचा की एनटीसीएस स्पोर्ट्स क्लब माझ्या हातात असल्यामुळं खर्चाची मर्यादा नव्हती आणि नाटक कसंही कर पण ते नंबरात आलं पाहिजे ही जिद्द असल्यामुळं आम्ही अगदी भरपूर कलाकारवंदाची पण नाटकं घ्यायचो. ज्यामध्ये विखाराणीसारखं नाटक असेल की त्यानंतर तुमचं काळोखाच्या सावले असेल, काळबेट लालबत्ती मळ होतं त्याचं स्पर्धा त्याच्यामध्ये, त्यानंतर रणदोगांचे आहे, त्यानंतर गंगारामचा बगीचा, त्यात एक तर थँक्यू मिस्टर ग्लॅड ही नाटक तर मला असं म्हणजे माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि त्यातली भूमिका सुद्धा. कारण काय झालं की हे नाटक प्राथमिकला पहिलं, अंतिमला दुसरं आलं. मला वाटते 6-6 आम्हाला अभिनय, डिरेक्शन, नेपथ्य, लाईट अशी बक्षिसं मिळाली आणि ते बक्षीस वितरण हे ज्या कलाकारानं हे व्यावसायिक रंगभूमीवर नाटक गाजवलं, ग्लॅड ज्यांनी आयुष्यभर गाजवला, त्या प्रभाकर पणशीकर यांच्या हस्तेच मला मिळालं होतं. त्याचा मला म्हणजे अविस्मरणीय तो प्रसंग आहे. त्यामुळे मला ह्या नाटकाला मी विसरूच शकत नाही असं वाटतं. त्यातलं काही आठवतं का तुम्हाला डायलॉग वगैरे? हो, आमच्या प्रेक्षकांसाठी करून दाखवाल का? ए युग कैदी नंबर 842, तुला सला फेडरल कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. फाशी नाव आय विल हँग यू, हँग किल डेथ. तुम्ही वेब सिरीज बद्दल देखील माझ्याशी बोललात, सध्या काही सुरू आहे का किंवा तुम्ही काही केलंय त्याबद्दल मला काही सांगा. खरं तर तसं युट्यूबलाही माझं एक नाटक आहे जे मी विजय चव्हाण मामा यांच्यावर केलेलं आहे. त्या नाटकाचं सुद्धा मला म्हणजे त्यात मी यमाचा रोल करत होतो आणि इथे लटकला श्याम ह्या सगळ्या नाटकाचं नाव आहे.
आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही काय केलं की इथला ग्रुप जॉईन केला. जॉईन केला म्हणता त्यांनी मला दिग्दर्शनासाठी बोलवलं, पण अकस्मित त्यांना काही अडचण आली आणि मला म्हणाले तुम्ही भूमिका पण तुम्हीच करायची. मग ते भूमिका राजनेता म्हणून आमचं एक चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये राजकीय बंधारा ह्या आमच्या सिरीजवर मी काम केलंय, त्याच्यामध्ये पाटलाची भूमिका केलेली आहे. प्रेक्षकांनी खरोखर ती अगदी डोक्यावर घेतली म्हणतात. आता आमच्या जवळजवळ 2 लाख व्ह्यूज झालेत. बापरे एवढे? हो. आणि अजूनही आता ती वेबसिरीज आहे ती चांगली चालेल असं वाटतंय. छान छान. तुमचं या सगळ्याबद्दल कौतुक आहेच, कारण तुम्ही जुन्या आणि नव्याचाही मेळ घातलाय इतक्या वर्षांच्या या सगळ्या तुमच्या आयुष्याबद्दल. मागे वळून पाहताना तुम्हाला असं वाटतं का आता काही राहून गेलंय? म्हणजे मी आयुष्यातल्या इतर गोष्टींबद्दल पण विचारू शकते आणि हे अभिनय किंवा दिग्दर्शन याबद्दल पण ह्या प्रश्नाचा तुम्हाला रोख आहे की तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडनं काहीतरी राहून गेलंय? आता तसं पाहिलं तर ना की आपण पूर्ण कधीच होत नाही. बरोबर आहे. कारण दिवसेंदिवस आपल्याला एक आशा असते की मी अजून 4 पावलं चालेल, अजून 4 पावलं चालेल. जोपर्यंत पावलं चालतात तोपर्यंत दौड मारायची हे प्रत्येकाच्या मनात असतं. पण कधी कधी असं वाटतं की आपण पळू शकत नाही, चालू शकतो, चालू शकत नाही तर थोडा रांगू शकतो. हे जे आहे ना की आजच्या ह्या नवीन तंत्रयुगामध्ये आपल्याला आपल्याला त्यावेळच्या सारख्या भूमिका आता मिळणार नाहीत. करेक्ट. त्यावेळचं जे तंत्र होतं ते आज वापरून चालणार नाही. बरोबर. आता नवीन पिढी आलेल्या आहे, नवीन अभ्यास त्यांचाही चालतो. जसं की आता आम्ही आमच्या चिरंजीवांनी सुद्धा शब्दगंध चॅनल चालू केला. सुरुवातीला मला असं वाटलं की हा कुठून शिकून आला, काय करतोय वगैरे. पण त्या चॅनलवर त्याने जे व्हिडिओ टाकले त्या लोकांचा प्रतिसाद हे बघून मलाही वाटायला लागलं आपणही काहीतरी करू. मग त्याच्याबरोबर आमचं कॉन्ट्रीब्युशन कुठं कविता टाकणे किंवा एखादा छोटा एपिसोड बनवणे, मग त्यात आमचं बच्चेगिरी एक चॅनल जे आमचं एक काय त्याला संहिता होती ती आम्ही 13 भागाची केली, जी शाळेतली मुलं होती आमच्या आजूबाजूची होती घरातली होती त्या मुलांच्याकडून आम्हाला ते संहिता आम्हाला एक चांगलं करमणूक म्हणून किंवा वेगळ्या माध्यमातून आपल्याला एक आपला छंद म्हणून पण जोपासता आला. बरोबर. तुम्ही आजच्या पिढीला म्हणजे जे नवीन मुलं मुली इथे सिरियल मध्ये नाटकात काम करायला येऊ इच्छित आहेत त्यांना काही सांगू शकाल का? हो, सांगण्यासारखं असं आहे की नवीन हा अभ्यास तर प्रत्येकाने केलाच पाहिजे आणि आपलं ज्ञान हे दुसऱ्यापर्यंत गेलंच पाहिजे. कारण काय असतं की पृथ्वीतल नवीन असं काहीच नाहीये. जे पहिल्या माणसाचं आहे ते दुसऱ्याला दान केल्यानंतर त्याचं ते फक्त काय होतं की ज्या वेळेला ह्या नवीन पिढीला यातमध्ये उतरायचं असतं त्याने स्वतःचं आयुष्य आणि आपलं कुटुंब आणि ह्या क्षेत्रामध्ये कुठेही वाहून न जाता काय बऱ्याचदा भौतिक सुखासाठी लोक हे होतात ते तसं न होता आपण चांगल्या प्रकारे ह्या कलाक्षेत्राला वर न्यावं हीच माझी सदिच्छा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कलाकारांना समोर आणण्याच्या आमच्या या उपक्रमाबद्दल आपण काही बोलू शकाल का? हो, अवश्य बोलेन. खरं तर तुमचा मला जेव्हा फोन आला ना त्याच वेळेला असं वाटलं की जे बरेचसे कलावंत आहेत ते आयुष्यभर हे कला जगले परंतु त्यांना असा मोठा जो स्कोप आहे हा कुठे मिळालेला नाही. आणि ते माध्यम त्यावेळची अशी होती ना की त्यांचे कुठे फोटोही नाहीत अशा वेळचे. बरोबर. पण आज हा जो भारती परमार शो तुम्ही जो आणलेला आहे या माध्यमातून त्याचं पुढच्या काळासाठी थोडं कुठंतरी एक जीवनचरित्र लोकांना पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. म्हणून ह्या शो बद्दल मला आपल्याला खरोखर धन्यवाद द्यावेसे वाटतात. आणि माझ्या वतीने मी एवढे आणखी सांगेन की माझ्या संपर्कात कोण काही जर कलाकार आले तर त्यांना सुद्धा मी या शो कडे आणण्यासाठी प्रयत्न करीन. तुम्ही माझ्या शो मध्ये आलात त्याबद्दल द भारती परमार शो तर्फे तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुम्ही इतकी उपयुक्त माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला फुल ना फुलाची पाके म्हणून हे गिफ्ट. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला माझा आजचा एपिसोड कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर लिहा आणि पुन्हा पुन्हा पाहत राहा द भारती परमार शो. तोवर तुमचे खूप खूप आभार.
झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।